मस्तपैकी गरमागरम भात, त्याबरोबर हिरव्या लसणाच्या पातीचं वरण आणि पापड, क्या बात है। नमस्कार, मास्टर रेसिपीज मध्ये स्वागत। आणि पण लसणाचे आक्षे केले होते आणि आक्षे हा पारंपरिक पदार्थ आहे, अप्रतिम झाला आणि नेहमी आम्ही आमच्याकडनं ऑथेंटिकच दाखवतो। काही लोकांनी त्याच्यावर मला खूप ताशेरे ओढले की बाबा तुम्ही लसूण नाही वापरला, तुम्ही कांद्याची पात वापरली। पण अरे, जे लोक असं म्हणतात की कांद्याची पात वापरली त्यांना पहिले ओळखता येतो का कांद्याची पात कुठली आणि लसणाची पात कुठली, हे पहिले समजून घ्या की कांद्याची पात कशी असते आणि लसणाची पात कशी असते। या थोडं जवळ या, बघा आणि मग नावं ठेवा। बघा, आता बघा, इथे कांदा आणि लसूण दोन्ही ठेवला, तुम्हाला ओळखू येणार नाही की कुठला कांदा आणि कुठला लसूण। तर आता ज्यांना समजत नाही अशा लोकांना मी सांगतो की हा आहे कांदा आणि कांद्याची पात जी असते ती अशी मधून हॉलो असते, पुंगळी असते। लसणाची पात अशी नसते, लसणाची पात अशी फोल्ड असते, पण ही एकच अशी पात असते। दुसरी गोष्ट, लसणाच्या पातीचा हा भाग झाला आणि हे जे पांढरे बल्ब असतात याच्यामध्ये अशा रेषा असतात, रफ असतं। तेच जर तुम्ही कांदा पकडला तर कांद्याची जी पात असते किंवा कांद्याचा जो बल्ब असतो तो असा स्मूथ असतो, ठीक आहे ना। तुम्ही बघा दोन्ही, ही रफ आहे लसणाची पात आणि ही कांद्याची पात थोडीशी अशी स्मूथ आहे। अजून एक गोष्ट, कांद्याची जी पात आहे त्याचे हे जे केस आहेत हे मोठे आहेत आणि लसणाच्या पातीचे केस लहान आहे, म्हणजे हे मूळ जे आहे ते लहान आहे आणि जरड आहे थोडंसं। तर हा फरक याच्यामधला आहे। ज्या मंडळींनी याच्यावर आक्षेप घेतला आहे त्यांची मी क्षमा मागतो की बाबा मी तुम्हाला समजवलं, पण हे खरंच समजून घ्या आणि नंतर कोणावर टीका करायची तर ती चांगल्या भाषेत करा, अशी माझी सगळ्यांना विनंती आहे। कारण शेवटी काय की जे चांगलं आहे, जे ओरिजिनल आहे, तेच मी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो। आणि आता पुन्हा तो एपिसोड बघा, निरखून बघा हा जो फरक सांगितला तो त्याच्यामध्ये आहे की नाही बघा, आणि मग मला शिव्या द्या। आणि यामध्येच कोणीतरी एक कमेंट केले की सर, हिरव्या पातीच्या लसणाचं फोडणीचं वरण बनवायचं। या पहिले लसणाची पात जी आहे ओरिजिनल लसणाची पात ती आपण चिरून घेऊ। तेल, मोहरी, हिरवी मिरची, लसूण, लसूण टाकल्यानंतर खूप त्याला परतायचं नाही, तो हिरवागार लसूण जास्त छान दिसतो। हळद, हिंग, पाणी, आता फोडणीचं वरण तयार करताना पाणी आधी का घातलं, प्रश्न साहजिक आहे मनात येणं। पण गंमत कशी असते की पाणी टाकल्यानंतर आपलं काम संपतं आणि प्रोसेस सुरू राहते। तोपर्यंत आपण कुकरमध्ये जर तुम्ही वरण लावलं असेल तर ते काढायला वेळ जातो, त्याच्यानंतर त्याचं प्रेशर जर राहिलं असेल ते उतरायला वेळ लागतो, तर ते काढून ती प्रोसेस आपण करू शकतो आणि तोपर्यंत आपलं वरण जे करायला घेतलं त्याची प्रोसेस सुरू राहते। म्हणून असं या छोट्या छोट्या गोष्टी असतात की कधी नेमकी कुठली क्रिया करायची, त्याच्यामुळे जेवण तयार करणं सोपं होतं आणि वेळही कमी लागतो। तुरीच्या डाळीचं वरण, आमचूर पावडर, चवीनुसार मीठ। आता यामध्ये आपण तिखट घालत नाही कारण मिरची, हिरवी मिरची घातलेली आहे, आणि थोडासा गूळ आमचूर पावडर असल्यामुळे। आता वरण तुम्हाला किती घट्ट हवं, किती पातळ हवं हे तुमच्यावर, पण साधारण एवढं वरण जे आहे एवढं पातळ तर हे भाताला आणि पोळीसोबतसुद्धा छान लागतं। हे वरण उकळताना बघून मला एक लहानपणीची आठवण आली की मला खूप अगदी गरम भात, त्याच्यानंतर गरम तयार केलेली भाजी, गरम वरण
हे लहानपणापासून खायला खूप आवडतं. आणि मग एकदा एवढी थंडी होती की मी ते घेतलेलं वरण थंड होऊन जायचं प्रत्येक वेळी ताटात. मग मी काय करावं, मी एक शेगडी घेतली त्याच्यामध्ये थोडेसे निखारे ठेवलं आणि त्याच्यात ताट ठेवलं आणि ते हलके हलके गरम होतो आणि मग तो गरम वरण भात तसा मी खाल्ला. आणि अजून एक आठवण की पूर्वी कसं की अगदी चारिठाव स्वयंपाक नसायचा, वरण भात पोळी कधी भाजी केली नाही केली असं असायचं. मग वरणपोळी खायची, मग आम्ही काय करायचो, मला आवडायचं की पोळी कुस्करायची, त्यामध्ये वरण घालायचं, कालवायचं आणि त्याच्यावर कच्चं शेंगदाण्याचं तेल घालायचं. अप्रतिम असा प्रकार तो लागायचा. इतक्यात तर मला आठवत नाही की मी असं खाल्लं असेल, पण आता या वरणामुळे मला आठवण आली, मी नक्की खाईन असतो. आणि तुम्हाला जमलं तर तुम्ही का कोथिंबीर. मस्तपैकी गरमागरम भात, त्याबरोबर हिरव्या लसणाच्या पातीचं वरण आणि पापड, क्या बात है. पातीचा लसूण घालून तयार केलेलं फोडणीचं वरण नक्की करा. मग तो वरण भात खा, बाजूला कोशिंबीर आहे, पंचामृत आहे, हिरवा ठेचा आहे, लोणचं आहे, या सगळ्याची तशी गरज लागणार नाही कारण ते वरणच एवढं अप्रतिम असतं की तसंच खायला मजा येते. पाहत राहा मास्टर रेसिपीज. तर ही सगळी भांडी आणि या वस्तू आपल्या या खासियत बाजारमध्ये उपलब्ध आहे. आणि याची माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही नक्की संपर्क साधा.